Hello student, I am Dr. Shirgave. Welcomes you to our online English classes, English with Shirgave sir. I request subscribe our channel and please press the bell icon for further notifications and new updates. Hello student, welcome one and all. Today we are going to learn and discuss brainstorming activities and some textual questions from unit number 1.6 Into the Jungle by Kiran Purandare. Vidyarthi Mitruhu, या part 3 मदे अपन 1.6 Into the Jungle या चवर्ती आधारित कई textual questions आने brainstorming activities पाहना राहुत. Board exam point of view हा topic अत्यंत महत्वाचा है. या मदले कही notes अपन या वही मदे लिहुन गया चाहेत. Let us discuss textual questions. First, explain. स्पष्ट करायचं आहे पा दिलेलं वाक्य आहे या वाक्याचा नेमका अर्थ काय आहे. आय वॉज अलोन हियर लाईक अ फॉक्स. एका कोल्ह्यासारखा मी या ठिकाणी एकाकी होतो याचा अर्थ लेखकाला काय सांगायचं आहे पा. फॉक्स ऑलवेज स्टे इन गँग. कोल्हे हे नेहमी कळपानं राहत असतात. अ सिंगल फॉक्स हॅज लिटल चान्स ऑफ सर्वायवल इन जंगल. जर या कळपातून एखादा कोल्हा बाजूला झाला तर त्याचे जगण्याचे चान्सेस हे फार कमी असतात. इट नीड्स मोर रेडीनेस ऑर अलर्टनेस दॅन गँग. कळपामध्ये राहणाऱ्या कोल्ह्या व्यतिरिक्त जो एकाकी कोल्हा आहे किंवा एकटा आहे याला अधिक सावधगिरी बाळगावी लागते. इट्स ईच स्टेप्स कॅन बी डेंजरस अँड टफ. त्याचं प्रत्येक पाऊल हे अत्यंत धोकादायक आणि खडतर असू शकतं. हिअर रायटर किरण पुरंदरे अल्सो ऑल अलोन इन जंगल हु नीड्स मोर केअरफुलनेस लाईक अलोन फॉक्स. या ठिकाणी अशा परिस्थितीमध्ये किरण पुरंदरे सुद्धा एकदा जंगलामध्ये एकाकी फिरत होते आणि त्यांची परिस्थिती एका कोल्ह्याप्रमाणे झालेली होती. म्हणजे धोक्याच्या सावटाबंधनं ते सुद्धा प्रवास करत होते. द रायटर कम्पेअर हिमसेल्फ विथ टू अ फॉक्स. लेखकानं आपली तुलना एका कोल्ह्याबरोबर केलेली आहे. सेकंड टेक्स्चुअल क्वेश्चन आहे गेस द मीनिंग. अपहेवल शब्दशः अर्थ उलतापालत. या ठिकाणी डिस्टर्बन्स ऑफ समथिंग एखाद्या गोष्टीचा व्यत्यय निर्माण होणे. प्रेडिटर शिकारी प्राणी. An animal that kills other animal and survive on their flesh. एक प्राणी जो इतर प्राण्यांना मारतो आणि त्याच्यावरती जीवन जगत असतो. पुढे आहे हॉवरिंग. हॉवरिंग याचा अर्थ गोल फिरणे. सॉरिंग इन द एअर ओर अ स्मॉल रिजन एस्पेशली हाऊस फ्लाईज. अगदी एका लहानशा भागावरती गोल गोल फिरणे. विशेषतः माशांचं जे भुनभुनणं असतं त्यालाच हॉवरिंग असं म्हटलं जातं. अँटेलोप an animal like deer with a long horn and black stripe on face. Antelope चा अर्थ आहे सांबर किंवा मृग ज्याला म्हणता येईल. जो हरिण या प्रजातीमधला आहे ज्याची शिंग लांब असतात आणि चेहऱ्यावरती दोन काळे पट्टे असतात. नेक्स्ट ॲक्टिव्हिटी आहे चूज द करेक्ट ऑप्शन. स्पूक्ड याचा अर्थ काय तर ॲन्सर आहे फ्रायटेंड घाबरणे. पाचवी ॲक्टिव्हिटी आहे व्हॉट इज कॉल्ड सिल्वर लायनिंग ऑफ द ट्रेल बाय द रायटर वाय. लेखक एका परिचित रस्त्याकडे पाहिल्यानंतर रस्त्याला चंदेरी किनार असं का म्हणतो याचं कारण आपल्याला विचारलेलं आहे. प्लीज सी आपल्याला काय सांगता येईल. लेखक यापूर्वी जंगलामध्ये हरवलेला होता आणि बराच प्रयत्न केल्यानंतर सुद्धा त्याला रस्ता सापडत नव्हता. परंतु ज्यावेळेला एक परिचित रस्ता सापडला त्यावेळेला हे वाक्य त्यानं उद्गारलेलं आहे. ॲन्सर कशा पद्धतीने लिहिता येईल पा. वेन द रायटर वॉज लॉस्ट इन उंबरझारा फॉरेस्ट He searched and tried for a familiar road for a long time, but he failed in it. जेव्हा लेखक उंबरझारा जंगलामध्ये हरवलेला होता त्याने बराच वेळ परिचित रस्ता शोधण्याचा प्रयत्न केला परंतु त्यामध्ये तो अयशस्वी झालेला होता. At last, after crossing a hillock, he found a bright red soil trail and marks of bicycle. शेवटी एक टेकडी पार केल्यानंतर त्याला चिरपरिचित अशी पायवाट दिसली आणि त्या पायवाटेवरती काही सायकलचे ठसे उमटलेले होते. ही नोज ही वॉज नियर सम विलेज. त्यांना कल्पना आली की आपण एखाद्या गावाच्या जवळ होतो. ही होप्ड फॉर सेफ्टी अँड चान्स ऑफ लाईफ इन द डार्क फॉरेस्ट. या हरवलेल्या अवस्थेमध्ये अंधाऱ्या जंगलात त्यांना स्वतःच्या सुरक्षिततेची आणि जीवनाची एक संधी मिळाली. म्हणूनच
That is why he used a metaphorical phrase of silver lining, means some hope or positive sign in bad situation. म्हणूनच त्यांनी अशा या अंधारमय जंगलामध्ये, धोकादायक जंगलामध्ये जीवनाची एक संधी मिळाल्यामुळे त्यांनी रूपकात्मक वाक्याचा वापर केलेला आहे, ज्याला सिल्वर लाईन म्हटलेला आहे. याचाच अर्थ वाईट परिस्थितीमध्ये काही आशा किंवा सकारात्मक चिन्ह दिसणे, यालाच लेखकानं सिल्वर लाईनिंग असं म्हटलेलं आहे. म्हणजे तो रस्ता म्हणजे त्यांच्या सुरक्षिततेची किंवा जीवितेची एक संधी होती. टेक्स्चुअल क्वेश्चन 6, गेस द मीनिंग इन अ जिफी. घाई गडबडीमध्ये इन अ सेकेंड ऑर शॉर्ट टाईम, अगदी कमी वेळेमध्ये. गेस द मीनिंग. फेलिनेस. ॲनिमल्स बिलॉंग्स टू कॅट्स फॅमिली, फॉर एक्झाम्पल, ऑर इट मीन्स लायन, टायगर, ऑर लिपर्ड. म्हणजे मार्जरा जातीमधले जे प्राणी आहेत त्यांना फेलिनेस असं म्हटलं जातं. नेक्स्ट क्वेश्चन आहे पा. शाज नेम्ड द लेपर्ड्स. शाजनं तर लेपर्ड्स यांची नावं काय ठेवलेली होती? फर्स्ट आहे साया, सेकंड स्कारफेस, आणि थर्ड आहे पारडूस. द विजिटर्स आर वेलकम्ड बिकॉज. पर्यटकांचं किंवा भेट देणाऱ्यांचं स्वागत केलं जात होतं कारण दे ब्रॉट टुरिस्ट करन्सी अँड व्हॉलेंटियर्स टू टीच न्यू स्किल्स ट्रेनिंग क्लास टू द लोकल्स. पहिलं कारण आहे की येणाऱ्या पर्यटकांच्यामुळं पैसा हे उत्पन्न निर्माण होत होतं. याचबरोबर स्थानिक भागामधले जे लोक आहेत ते नवनवीन कौशल्य शिकण्यासाठी त्या ठिकाणी येत होते. सेकंड आहे इट क्रिएट्स एम्प्लॉयमेंट इन देअर रिजन. त्यांच्या भागामध्ये वेगवेगळ्या नोकऱ्या उपलब्ध होत होत्या. नेक्स्ट ॲक्टिव्हिटी आहे द बायसन इज. द बायसन इज अ वेल नोन वाईल्ड लाईफ रिसॉर्ट इन नगरहोल नॅशनल पार्क, बेंगलोर. बायसन हे अत्यंत सुप्रसिद्ध असं वाईल्ड लाईफ रिसॉर्ट आहे, एक हॉटेल आहे जे नगरहोल नॅशनल पार्क बेंगलोर या ठिकाणी आहे. ए टू ॲक्टिव्हिटी. फर्स्ट arrange the following incidents in a proper sequential order as they have occurred in part 1. काही वाक्य दिलेलेत पा जंबल फॉर्म मध्ये, ते आपल्याला सिक्वेन्स लावायचं आहे. आंसर असं लिहिता येईल, पहिल्यांदा सेंटेन्स येईल सी, द ऑथर वॉज मूविंग फ्रॉम द जंगल ॲज क्वाइटली ॲज पॉसिबल, फाइंडिंग इज अ वे थ्रू द थिकेट. जंगलातून वाट शोधत असताना लेखक जेवढ्या शांततेने जाता येईल तेवढ्या शांततेने तो पुढे सरकत होता. बी आहे द लंगूर सॉ द लेपर्स. माकडाने बिबट्याला पाहिलं. रायटर रियलाइज दॅट ही वॉज लॉस्ट इन वूड्स. लेखकाला समजले की तो आता जंगलामध्ये हरवलेला आहे. आणि लास्ट आहे डी, द ऑथर मेट अ विलेजर. लेखक शेवटी गावकऱ्यांना भेटला. करेक्ट द फॉल्स स्टेटमेंट पार्ट 2. ए, अर्लियर शाज वॉज इन द फील्ड ऑफ फायनान्स. सुरुवातीला शाज हा फायनान्स क्षेत्रामध्ये काम करत होता. ॲन्सर आहे पा, शाज चूज अ करियर डेडिकेटेड टू वाईल्ड लाईफ ओवर दॅट इन फायनान्स. बी आहे बी सी आर टी आय वॉज फाउंडेड आउट ऑफ द जेन्युइन अर्ज टू कॉन्झर्व द हॅबिटॅट ऑफ द वाईल्ड लाईफ. बी सी आर टी वॉज फाउंडेड आउट ऑफ द जेन्युइन अर्ज टू एज्युकेट द विलेजर्स हू लिव्ह ऑन द फ्रिंज ऑफ द फॉरेस्ट ऑन द इम्पॉर्टन्स ऑफ वाईल्ड लाईफ कॉन्झर्वेशन. जंगलामध्ये राहणाऱ्या ग्रामस्थांना वन्यजीव संवर्धनाचे महत्त्व सांगण्याच्या शिक्षणाबद्दल असलेल्या इच्छेमुळेच बी सी आर टी आयची स्थापना केली गेलेली होती. त्याच्यानंतर पुढे आहे पा, शाज फेल्ड टू युटिलाइज द फायनान्स इनकर्ड आउट ऑफ टुरिझम. शाज यांना पर्यटनामुळे होणाऱ्या अर्थसह्याचा उपयोग करण्यामध्ये अपयशी ठरला. ट्रू सेंटेन्स काय पा, शाज हॅज बीन सक्सेसफुली इन पुटिंग द फायनान्स इनकर्ड आउट ऑफ टुरिझम. शाजला मिळालेला वित्त पर्यटनाबाहेर ठेवण्यात त्याला यश आलेले होते. डी आहे अकॉर्डिंग टू द लोकल ॲग्रिकल्चरिस्ट सीईंग इज अ मोर इसेन्शियल दॅन लिसनिंग. करेक्ट ॲन्सर आहे अकॉर्डिंग टू द लोकल ॲग्रिकल्चरिस्ट लिसनिंग इज मोर इसेन्शियल दॅन सीईंग. स्थानिक वन्यतज्ञांच्या मतानुसार ऐकणे हे पाहण्यापेक्षा अत्यंत महत्त्वाचं आहे. पार्ट फर्स्टमधील ॲक्टिव्हिटी आहे कम्प्लीट द गिवन वेब. सेंटरला दिलेलं आहे, वेबच्या सेंटरला आहे साईन ऑफ द व्हिसिनिटी ऑफ द विलेज. गावाचा परिसर चालू होत आहे अशी खुणा दाखवणारे काही गोष्टी होत्या त्या आपल्याला सांगायचं आहे. पहिलं आहे पीपल टॉकिंग ऑन द लाऊड स्पीकर. लेखकाच्या लक्षात आलं की लाऊड स्पीकर हा लागलेला आहे, लोक त्याच्यावरती बोलत आहेत. सेकंड आहे ड्रॉपिंग्ज ऑफ अ ब्ल्यू बुल. नील गाय याची विष्ठा त्या ठिकाणी पडलेली होती.
लैंटर्न ऑफ राजाराम भालवीज फार्म अँड लाऊडस्पीकर ऑफ केशोज मॅरेज. लेखकाला दुरूनच दिसलं की राजाराम भालवी यांच्या शेतामधला कंदील लागलेला आहे आणि लाऊडस्पीकरच्या माध्यमातनं त्याचा मुलगा केशव याच्या मॅरेज लग्नाविषयी काही गोष्टीसुद्धा कानावरती आल्या. लास्ट आहे विलेज लेख अँड सुई हुडकी हिलॉक. त्या ठिकाणी गावाच्या बाजूला असणारं गावतळ आणि सुई हुडकी ही टेकडी लेखकाला दिसली. या सर्व खुना हेच सांगत होत्या की लेखक हा गावाच्या अत्यंत जवळ आहे. ॲक्टिव्हिटी पा, कम्प्लीट द फॉलोईंग पार्ट टू. रिस्पॉन्सिबिलिटीज हँडल बाय शाज. शाज यांच्यावरती कोणकोणत्या जबाबदारी होत्या? क्रिएटेड BRCTI टू एज्युकेट विलेजेस, तिथल्या गावकऱ्यांना स्थानिक लोकांना शिक्षण देणे. मेक शुअर अबाउट अ टुरिस्ट करन्सी, या गावामध्ये किंवा उंबरझरा या परिसरामध्ये पर्यटक कसे येतील याची खात्री करणे. गिव्ज व्होकेशनल ट्रेनिंग टू लोकल्स, स्थानिक लोकांना काही कौशल्याभिमुख शिक्षण देणे. एन्श्युअर अबाउट लर्निंग स्किल्स फ्रॉम द व्हिजिटर्स, आणि जे वेगवेगळे पर्यटक येतात यांच्याकडून वेगवेगळी नवीन कौशल्य शिकणं, हे अत्यंत महत्त्वाच्या अशा जबाबदाऱ्या शाज यांच्याकडे होत्या. फिफ्थ ॲक्टिव्हिटी आहे कम्प्लीट द फ्लो चार्ट स्टेटिंग द रिॲक्शन ऑफ पर्टिफाईड लंगूस ड्यू टू द प्रेझेन्स ऑफ लेपर्ड. बिबट्याच्या उपस्थितीमुळे माकडांच्या संकेत देणाऱ्या वेगवेगळ्या प्रतिक्रिया आहेत यांचा हा फ्लो चार्ट पूर्ण करा. क्लॉक आहे पा कॅक, अलार्म कॉल्स इनक्रीझिंग, नंतर जी सूचना होती धोक्याची सूचना देणारा जो अलार्म होता तो वाढत गेला. लंगूर्स स्प्रेड टू द ट्री टॉप, जी माकडं होती ती झाडाच्या टोकावरती गेली. अँड यंगर लंगूर्स स्टार्टेड अलार्म कॉल्स, आणि याच्यामध्ये भर म्हणून लहान माकडांनीसुद्धा ओरडायला सुरुवात केली. पुढची ॲक्टिव्हिटी आहे पा कम्प्लीट द वेब डिस्क्रायबिंग ईच स्टेप टेकन बाय द रायटर ॲज अ सॉलिटरी ट्रॅव्हलर वाईल मुव्हिंग इन द जंगल विथ अ ग्रेट प्रिकॉशन्स. पुढील ॲक्टिव्हिटी आहे दिलेला वेब पूर्ण करा. ज्या जंगलामध्ये फिरताना मोठ्या सावधगिरीने लेखकाला एकाकी प्रवास करावा लागला याच्या प्रत्येक टप्प्याचं वर्णन या आपल्याला वेबमध्ये करायचं आहे. सेंटरला आहे प्रिकॉशन्स टेकन बाय द रायटर, लेखकानं घेतलेली सावधगिरी. पहिला आहे कॅमोफ्लॉजिंग द हाईड, लेखकानं एक छलावरण किंवा आवरण तयार केलेलं होतं, त्या हाईडमध्ये तो लपून बसलेला होता. केअरफुली नॅव्हिगेटिंग थ्रू द वेब्ड लीव्ज, जी जंगलामध्ये वाळलेली पानं आहेत मग विशेषतः साग आणि मोहगणी असेल याच्यामधनं तो काळजीपूर्वक चालत होता. फॉलोईंग द ट्रेल साऊंड विथ मिनिमल साऊंड, रस्त्यावरती कमीत कमी आवाज करत असा तो चाललेला होता. वॉकिंग केअरफुली अमॉंग द वूड्स, जंगलामधनं चालणं हे अत्यंत दक्षपणाचं होतं. वॉचिंग केअरफुली ऑल अराऊंड, सभोवताली सगळीकडे तो अत्यंत सावधपूर्वक पाहत होता. ग्रास्पिंग व्हेरियस साऊंड्स अँड कॉल्स ऑफ सराउंडिंग, चालत असताना आजूबाजूला असणारे वेगवेगळे आवाज ते नोंदवत होता आणि त्याची माहिती घेत होता. नेक्स्ट ॲक्टिव्हिटी आहे पा कम्प्लीट द टेबल एक्सप्लेनिंग द क्वालिटीज दॅट यू वूड लाईक टू बी इम्बीब फ्रॉम द नेचर विदिन युअर सेल्फ अँड प्रोव्हाइड द रिझन फॉर द सेम. खाली एक टेबल दिलेलं आहे की निसर्गामधली अशी कोणती गुण वैशिष्ट्य आहेत जी तुम्हाला स्वतःमध्ये आत्मसात करावीशी वाटतील ते लिहा आणि त्याचं कारण द्या. फर्स्ट फ्रॉम ट्रीज, झाडांच्या माध्यमातून आपल्याला काय शिकता येईल पहा. क्वालिटी आहे, गुण आहे जनरस म्हणजे दातृत्वपणा. रिझन कारण काय आहे, ट्रीज आर गिवर टू ऑल. एन्व्हायरमेंट विदाऊट, या ठिकाणी एक प्रिंटिंग मिस्टेक आहे, विथ नाही आहे ते विदाऊट, एक्सपेक्टिंग रिटर्न्स. हे झाडं सगळ्यांना सगळ्या गोष्टी देत असतात परंतु त्याच्या परताव्याची ते कधीच अपेक्षा करत नाहीत. मग हाच गुण मला आत्मसात करायचा आहे. आय वूड लाईक टू इम्बीब द क्वालिटी ऑफ सेल्फलेस सर्व्हिस टू ऑदर्स, मलासुद्धा हा झाडांचा दातृत्वपणा स्वतःच्या अंगी बांधवायचा आहे. सेकंड आहे फ्रॉम स्ट्रीम्स, झऱ्याकडून काय शिकता येईल, प्युअरिटी अँड प्रॉस्पेरिटी, पवित्रता आणि समृद्धता ही झऱ्याकडून किंवा पाण्याकडून शिकता येईल. ट्रॅव्हलिंग थ्रू द व्हेरियस ट्रॅक्स इट नेवर लूज द व्हर्च्यू ऑफ प्युअरिटी, वेगवेगळ्या प्रांतातून भागातून प्रवाह करत असताना स्ट्रीम झरा किंवा पाणी आपली पवित्रता सोडत नाही. वेअर एव्हर इट रीच ब्रिंग्ज रिचनेस इन ऑल सेन्स, ज्या ज्या ठिकाणी त्याचा प्रवाह जाईल त्या ठिकाणी तो समृद्धता आणतो. आय वूड लाईक टू इम्बीब इट्स क्वालिटी ऑफ प्युअरिटी थ्रू वी लिव अमॉंग द इम्प्युअर सराउंडिंग्स नेवर लूज अवर प्युअरिटी अँड गुड व्हर्च्यूज. जरी आपण वाईट भागामध्ये वाईट परिस्थितीमध्ये राहत असलो तर आपल्यातली पवित्रता
खोता कामा नये किंवा आपल्यातली पवित्रता जाता कामा नये, म्हणजेच आपण नेहमी चांगले सद्गुण आपल्याजवळ त्या झऱ्याप्रमाणे ठेवले पाहिजेत. A3 मधली फर्स्ट ॲक्टिव्हिटी आहे, चूज ॲप्रोप्रिएट फेजेस ऑर एक्सप्रेशन्स फ्रॉम द एक्स्ट्रॅक्ट गिवन इन द ब्रॅकेट. कंसामध्ये काही फ्रेजेस आणि एक्सप्रेशन दिलेले आहेत, त्या रिकाम्या जागी आपल्याला वापरायच्या आहेत. पहिलं आहे पा, I was on diet for some days, but today I am going to eat to one's heart's content. To one's heart's content, याचा अर्थ आहे पा, something enjoyable for as long as you want to do it. म्हणजे अशी गोष्ट जी तुम्हाला बऱ्याच कालावधीपासून करायची आहे. माझा डायट होता, परंतु आज मी भरपेट खाणार आहे, मनसोक्त खाणार आहे. दुसरं आहे पा, Every mother scolds her children time and again for the overuse of mobile phones. Time and again याचा अर्थ पुन्हा पुन्हा. All their educational programs were sorted out in a jiffy, घाईगडबडीमध्ये, because of the funds are given by an NGO. Last आहे, Raj run at a frantic speed to catch the train. Frantic speed म्हणजे very speedily, अत्यंत जलद गतीने. A4 activity आहे, Beginning the following sentences with words given in the brackets. कंसामध्ये दिलेल्या शब्दानुसार त्या वाक्याची सुरुवात करा. थोडक्यात चेंज द व्हॉइस या प्रकारामधला आहे पा, आपल्याला व्हॉइस चेंज करून तो लिहायचा आहे. फर्स्ट, आय कॅन गाईड व्हिजिटर्स, व्हिजिटर्स कॅन बी गाईडेड बाय मी. सेकंड, ॲनिमल्स आर पेईंग मी बॅक, आय एम बीइंग पेड बॅक बाय द ॲनिमल्स. The behavior of the first black panther is being documented. सुरुवात करायचे देन. They are documenting the behavior of the black panther. Fourth आहे, All the research on the animals has been done through the camera traps. देन सुरुवात करायचे आहे. They have done all the research on the animals through camera traps. Last आहे पया मधलं, माडेगौडा इज एम्प्लॉइड बाय द बायसन. द बायसन हॅज एम्प्लॉइड माडेगौडा. नेक्स्ट सेंटेन्स आहे, द सराउंडिंग्स वेअर रिमाइंडिंग मी. वाक्याची सुरुवात करायची आहे आय. आय वॉज बीइंग रिमाइंडेड बाय द सराउंडिंग्स. सेंटेन्स, राजू वॉज अमेझ्ड ॲट माय सॉलिडरी व्हिजिट्स टू उंबरझारा. माय सॉलिडरी यानं वाक्याची सुरुवात करायची आहे. एन्सर, माय सॉलिडरी व्हिजिट्स टू उंबरझारा अमेझ्ड राजू. आय फाउंड अ ब्राईट रेड सॉइल ट्रायल. अन वाक्याची सुरुवात करायची आहे. अ ब्राईट रेड सॉइल ट्रायल वॉज फाउंड बाय मी. नेक्स्ट सेंटेन्स आय, ओल्डर लिओपार्ड्स लाईक पार्डूस कॅरी अवे लाईव स्टॉक फ्रॉम विलेजेस. एन्सर, लिव स्टॉक फ्रॉम विलेजेस आर कॅरीड अवे बाय ओल्डर लिओपार्ड लाईक पार्डूस. Next sentence, I have lost almost 80% of a season's yield of sugarcane. Answer, 80% of a season's yield of sugarcane has been lost by me. Tracking an animal also teaches you life lesson. Answer, life lessons are also taught by tracking an animal. Next example ahe, many things have been taught to me by the forest. Answer ahe, the forest have taught many things. लास्ट सेंटेन्स आहे मधलं, रिसेंटमेंट अमॉंग लोकल टुवर्ड्स द ॲनिमल इज क्रिएटेड बाय धिस. ॲन्सर, धिस क्रिएट्स रिसेंटमेंट अमॉंग द लोकल टुवर्ड्स ॲनिमल्स. विद्यार्थी मित्र हो, ही काही चेंज द व्हॉइस याची एक्झाम्पल होती. चेंज द व्हॉइस हा टॉपिक अत्यंत महत्त्वाचा असल्यामुळे आपण याच्यावरती स्वतंत्र असा व्हिडिओ बनवत आहोत, तोसुद्धा आपण नक्की बघायचा आहे. यासाठी आपण बेल आयकन प्रेस करा, जेणेकरून आपल्याला नवीन नोटिफिकेशन आणि अपडेट्स मिळतील. नंतर एक्झाम्पल आहेत पा, नॉट ओनली बट अल्सो. क्वेश्चन काय पा, रिराईट द सेंटेन्सीस बाय युझिंग नॉट ओनली बट अल्सो. ए सेंटेन्स, द पर्टिफाईड लंगूर्स स्पीडेड टू द ट्रीज नियर अँड फार अँड सिक्युअर देअर प्लेसिस ऑन द ट्री टॉप्स. यूज नॉट ओनली बट अल्सो. The pertify lungus not only speeded to the trees near and far, but also secure their places on the treetops. B sentence, Umbarzara is the haven for tigers, leopards and sloth bears. Answer ahe, Umbarzara is the haven not only for tigers, leopards, but also sloth bears.
सी सेंटेंस, आई क्रॉस द सीमेंट पिलर एंड स्टोन स्टैक्ड बाय द फॉरेस्ट डेवलपमेंट कॉरपोरेशन. आई क्रॉस्ड नॉट ओनली सीमेंट पिलर बट ऑल्सो स्टोन स्टैक्ड बाय द फॉरेस्ट डेवलपमेंट कॉरपोरेशन. विद्यार्थी मित्र हो, इन टू द वाइल्ड याच्यावरच्या ब्रेन स्टॉर्मिंग ऍक्टिव्हिटीचे क्वेश्चन्स या ठिकाणी संपलेले आहेत. याच्यानंतर याच्यावरती आधारित काही रायटिंग स्किलचे क्वेश्चन आहेत. उदाहरणार्थ फ्रेमिंग इंटरव्ह्यू क्वेश्चन, रिपोर्ट रायटिंग, अपील आणि माइंड मॅपिंग हे आपण याच्या पुढच्या पार्टमध्ये पाहणार आहे. या टॉपिकवरती काही शंका असतील तर तुम्ही मला कमेंट सेक्शनमध्ये लिहून कळवू शकता. हा व्हिडिओ कसा वाटला हेही मला कळवा. Till then, keep watching, keep sharing English with Shirgave sir. See you on our next part, part number 4. Thank you very much. Once again. Please like, share and subscribe our videos. Scan the QR code for subscribe. Thank you very much.